शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आमचा तांदुळवाडी फोर्टला जायचा प्लॅन झालेलाच आहे. तर आता आम्ही सफळेला आहे आणि आता आम्ही तर इथं कालच विरारमध्ये आम्ही आलो होतो. तर काकांकडे विरारमध्ये राहिलो होतो. तर तुम्ही पाहिले ते तटबंदी तुम्हाला पाहायला भेटते, थोडीफार ढासळलेली आहे. पुढे बघूया अजून आपल्याला काय पाहायला भेटतं. गडावर आलं तर तुम्हाला पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतील. आता तुम्ही पाण्याच्या टाके आणि आजूबाजूचा परिसर देखील आता एक अशा प्रकारे सर्वत्र धुकं पसरलेलं आपल्याला पाहायला भेटते. इकडे तर फायनली आता आम्ही गडावरती पोहोचलेलो आहे आणि पाऊस देखील सुरू झाला, त्यामुळे एका दगडाच्या आडोशाला बसलोय खाली. जो काही नाश्ता आणलाय तो आता इथे थोडा करून घेऊ. आजूबाजूला दुःख पसरले. आजूबाजूला तुम्हाला वैतरणा नदी पाहायला भेटेल, पण आता दुःखांमुळे दिसणार नाही. पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल. माझी ती फुलं काढते, बुरशी लागली तर फुलं काढते. मूर्ती लागलो ना ग. ठेव का साईडला. ती बाकीचे जे बुरशी लागले ते सगळे पुढं काढून. पूर्ण दगडाला बुरशी लागली. बघ जरा घासून जर निघत असेल ना दगडा दगडा हे बघत हे नारळाची शेंडी आहे. बघ शेंडी ती गोळा कर सगळ्या शेंडी. खेकडा आहे काय? ते दगडावर फुल हे पांढरलं फुल पाणी टाकून म्हणजे खायचं.
कशी बोलते अशी फायनली आता आम्ही गडावरती पोचलो आहोत आणि जर तुम्ही गडावर पोचला तर तुम्हाला महाराजांची मूर्ती पाहायला भेटेल पाटी आणि तिथेच पाण्याचं पण देखील कुंड आहे आणि आत्ताच तुम्ही पाठच्या व्हिडिओमध्ये पाहिले असाल ते जे महाराजांना फुले वाहिली होती ती थोडी बुरशी लागली होती त्यामुळे आता ओमकारने साफ केलेली होती पाणी वगैरे व्यवस्थित ते तुम्ही पाहिलेच असाल तर हा शेवटचा पॉईंट आहे आणि आजूबाजूचा आणि परिसराचा तुम्ही बघताय कसा आहे म्हणजे बघ त्याला पुढा जसं तुम्ही ट्रेकला सुरुवात कराल तसं तसे तुम्हाला असे खूप सारे खेकडे पाहायला भेटतील. हां हा जो आम्ही आता पाहिला आहे तो आतापर्यंत सर्वात मोठा खेकडा आहे. चल मोठ्या पूर्णच खाली जाण्यासाठी वाट आहे तर आता आम्हाला गाववाल्यांनी सांगितले इकडनं पण खाली उतरण्यासाठी वाट आहे तर आता आम्ही बघूया जाऊन कुठं खाली उतरतो इथे आपण. तर तुम्ही आलात तर आहे बघा इकडे पुढे इथे निशान केलेत खाली जाण्यासाठी तर ते तुम्ही फॉलो करू शकता. आला जो आता मी तुम्हाला मागे मार्ग दाखवला रिटर्न घरी खाली उतरण्याचा त्याच जर मार्गाने तुम्ही आलात तर तुम्हाला पाण्याचे टाके पाहायला भेटतील. अशा खूप साऱ्या पाण्याचे टाके आहेत तर त्यांनी ह्या गडावर तुम्हाला पाण्याच्या टाक्या आणि तटबंदी अशी पाहायला भेटेल इकडे. आणि आम्ही आलो मग अशी ते खाली ते दरी बघताय त्या ह्याच्यातून आलो होतो आम्ही वरपर्यंत. तर आता हा मार्ग देखील आता इथं निशाणी केले त्यानुसार आम्ही चाललो आहेत पुढे. तर सांगतो तुम्हाला कोणता मार्ग सोप बरा पडेल तो येण्यासाठी. तर आता फायनली आम्ही गड खाली उतरलो आहे आणि आता जी आम्ही दुसरी वाट बघितली होती ते तर आम्ही ह्या रस्त्याने आलो आहे आणि जाताना आम्ही ह्या मार्गे गेलो होतो. इथं पिवळी मार्किंग दा दिसते तुम्हाला. तर ह्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दगडाची अशी वाट भेटेल जशी तुम्ही पाहिलं पाटी व्हिडिओमध्ये पाहिलं असाल
त्या मार्गे जर तुम्ही गेला तर तुम्हाला खूप थकवा जाणवायची खूप शक्यता आहे. आणि जर तुम्ही ह्या मार्गे जर गेला तर जरा थोडाफार चांगला वाटला हा मार्ग, तुम्ही ह्या वाटाने जाऊ शकता आणि परत पाठी रिटर्न येऊ शकता तुम्ही. तर आम्ही तिथपर्यंत गेलो होतो. तर फायनली आता आम्ही पोचलो आहे ग्रामपंचायतजवळ जिथं आम्ही उतरलो होतो सकाळी. तर जवळजवळ आम्हाला 2.5 तास लागला ट्रेक वर चढायला. आणि उतरायला आम्ही दुसऱ्या मार्गे आलो आहे, ते तुम्हाला दाखवलंच पाठी. तर उतरायला आम्हाला 1.5 तास तरी लागला. आणि आता वाजले 1 वाजला आहे, अर्धा तासानंतर इथे परत बस लागणार आहे. ऑटो देखील आहेत, इकडनं 30 रुपये घेत आहेत स्टेशनपर्यंत. तर बघूया बसची वाट बघूया.